सिडकोमार्फत सुरू असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाकरिता पनवेल महापालिकेमार्फत कोणताही सहभाग दिला जाऊ नये असा निर्णय पालिकेच्या गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या महासभेत घेण्यात आला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी अडिवली येथील जागा घेण्यासही मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सकाळी 11 वाजता आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी मेट्रो प्रकल्पाकरिता सिडकोनेच पैसे द्यावेत अशी भूमिका घेत आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही पैसे देण्यास विरोध दर्शविल्याने सिडकोने प्रथम पनवेल महापालिकेकडून नवी मुंबई विमानतळासाठी हस्तांतरित करून घेतलेल्या 35 एकर जागेचा मोबदला द्यावा अशी मागणी करतानाच सिडकोच्या मालकीच्या जागा पालिकेला देताना सिडकोमार्फत पैसे मागितले जात असल्याने सिडकोने प्रथम पालिकेकडून घेतलेल्या जागेचा मोबदला द्यावा आणि नंतरच पनवेल पालिकेकडून पैशांची मागणी करावी अशी भूमिका सर्वपक्षीय सदस्यांनी घेतल्याने हा ठराव वारगळला. नवी मुंबई मेट्रो प्रकल्प कॉरिडॉर 1 वरील पनवेल पालिका हद्दीत करण्यात येणार असलेल्या लाईन 2 व लाईन 3 च्या कामाकरिता स्थानिक प्राधिकरणाच्या नियमानुसार पनवेल पालिकेनेही आपला सहभाग द्यावा अशी मागणी सिडकोतर्फे करण्यात आली आहे. सिडकोने केलेल्या मागणीनुसार 2024 मध्ये पूर्ण करण्यात येणार असलेल्या मेट्रो प्रकल्पाला अंदाजे 4,426 कोटींचा खर्च येणार असल्याने पनवेल महापालिकेने देखील स्थानिक प्राधिकरण अधिनियमानुसार खर्चाची 4.52% म्हणजे जवळपास 200 कोटींची रक्कम प्रकल्पाकरिता द्यावी अशी मागणी केल्याने गुरुवारी झालेल्या महासभेत सर्वानुमते या मागणीला विरोध दर्शविण्यात आला. पालिका हद्दीत निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याकामी पालिकेच्या मालकीचे घनकचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याकरिता प्रभाग 1 मधील आडिवली परिसरात असलेली शासनाची जागा उपलब्ध व्हावी यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. पालिका हद्दीत निर्माण होत असलेल्या घनकचऱ्याचे विघटन करण्याकरिता पालिकेला सिडकोतर्फे तळोजा येथे चालविण्यात येत असलेल्या क्षेपणभूमीवर अवलंबून राहावे लागते. सिडकोच्या या क्षेपणभूमीची क्षमताही येत्या काही वर्षात संपुष्टात येणार असल्याने पालिकेचे स्वतःचे कचऱ्यावर प्रक्रिया केंद्र असावे याकरिता प्रयत्न करणाऱ्या पालिका प्रशासनातर्फे प्रभाग क्रमांक 1 येथील आडिवली परिसरात असलेल्या शासनाच्या सर्वे क्रमांक 89 अ या जागेची मागणी करणारा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सभागृहाच्या मान्यतेकरिता सभागृहासमोर ठेवण्यात आलेल्या या ठरावास मान्यता देण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.